नमस्कार मित्र, ए आर कॉम्बिनेशन या आपल्या यूट्यूब चॅनलचे आपलं मनपूर्वक स्वागत। तर बघा, गव्हाला पाणी सुरू केलं आहे, नेमकाच काल परवा गहू लावला आहे। दोन चार दिवस जरा लाईटीचा प्रॉब्लेम होता आणि लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाणी नाही देऊ शकलो। बघा आता हे पाणी सुरू केलं आहे, बघा बघू शकता आपण, दिसते ना व्यवस्थित अशा पद्धतीनं आहे। दोन चार दिवस जरा लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता आणि लाईटीच्या प्रॉब्लेममुळं पाणी देऊ शकलो नाही। काल परवा दोन दिवस ह्याच्यातच गेले। चाललं आहे आपलं हळूहळू पाणी चाललं आहे। सगळं दाखवतो नंतर, पण ऐकलं ज्वारीचा साईडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघून। पाठीमागच्या साईडला बघितलं तर ही बघा ही ज्वारी कशी आहे, ज्वारी चांगली आहे ना। पाणी एकदम जबरदस्त जुगाड आहे। बघा आपल्या घरची जी साडी असते त्या साड्याचं हे केलं, बघा दिसते ना साड्या, बघा साड्याचं कंपाऊंड केलं आहे इकडच्या कडीपासून ते इकडच्या कडीपर्यंत। बघा आणि कमी खर्चात मस्त आहे, कमी खर्चामध्ये एकदम आपल्या शेताचं संरक्षण जे आहे डुकरापासून होतं, खूप चांगली आहे पद्धती। आवर्जून जर आपल्या इकडं कोणाच्या इकडं अशा पद्धतीने जर संरक्षणासाठी कंपाऊंड केलं असेल नक्की कमेंटमध्ये सांगा। इकडं जर हे आहे तर पाणी कमी येतं, पाणी कमी यायलं आहे। आता इकडच्या साईडला बघू, आता नंतर पाईप काढून करू काहीतरी ॲडजस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये। दिसतंय ना पाणी असं बघा, बघा इकडच्या साईडला तिकडं बघितलं तर बैल जोडी दिसते का, झूम करून दाखव का, ते तिकडं दिसतं गोटा बैल जोडी आहे तिकडे। पाणी केलं सुरू, आता बघू काय होतं हळूहळू। हे बोरीचं झाड आहे, बारक झुरफड आहे, सध्या तरी काय बोरं नाही लागली त्याला, पण भविष्यात लागतील। अशा पद्धतीनं आहे गोरीत राहिला घेतला होता। आता बिवरीच पडलं होतं, केलं आहे आता एक पद्धत बघू आता काय होते। बैलाला पाण्याची सुविधा दिसत आहे ना, काय मस्त आहे ना पाणी। इकडच्या साईडला ऊस आहे शेजाऱ्याचा आपला, नाही बरं बघू बाकी काय चाललं तुमचं। मित्रांनो, शेती म्हणलं की खूप कष्ट घ्यावं लागतं मित्रांनो, आणि कष्टाला पर्याय नाही कोण्या क्षेत्रात राहतो आहे। कष्ट तुम्हाला आवर्जून करावंच लागणार। एक तर सांगायचं तात्पर्य जर आज झालं, कोणी एसीमध्ये काम करत असेल, कोणी उन्हात काम करत असेल, एसीमधल्या काम करणारा पण कष्ट आहे, काय ना काही कष्ट केल्याशिवाय काही नाही साध्य।
कुठल्या क्षेत्रात का कामाशिवाय पर्याय नाही, काही ना काही करावंच लागतं एकंदरीत अशा पद्धतीने आहे। आता काय दुपारची वेळ झाली, पाणी चालले, बघू आता काय होतं ते पाणी चालले। तोपर्यंत म्हटलं यावा जेवण करून घरी जातो, जेवण करतो आणि बघू। तोपर्यंत भिजन आहे, एक तासभराने मारू चक्कर। चॅनल बनवून साधारणतः 1-1.5 वर्ष झालं असेल, परंतु कॅमेऱ्यासमोर आतापर्यंत काय आलो नाही। आज म्हणलं चला बघा, पाठीमागं एक केला होता व्हिडिओ, थोडा ते शॉर्टकटमध्ये जास्त नव्हतं, त्यामध्ये फ्रंटला आलो। तर आता हे व्लॉग बनवलं आहे, शेजारीचे जेवारी आहे बघा, इकडं बी बघू शकता काय मस्त आली। तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठकुट कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। जातो घरी, हे बघितलं तर इकडं शेजारचं गाव आहे आपलं, सुरुमगाव म्हटलं, सुरुमगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड, आणि इथून जवळपास 1.5 किलोमीटर किंवा 1.25 किलोमीटर येईल गाव। ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, धन्यवाद, थँक्यू, असंच प्रेम राहू द्या।